बाईट साईज कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट पद्धतीने बनणारी रेसिपी. तर रेसिपीचं नाव आहे बिना माव्याचा पेढा. चला तर मग सुरू करूया आजची आपली रेसिपी. तर एका पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घेतोय. तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क ॲड करणार आहोत. कंडेन्स मिल्क एक अप्रॉक्सिमेट 200 ग्रॅम कंडेन्स मिल्क मी इथे घेतलं आहे. त्यानंतर मिल्क पावडर ॲड करणार आहोत. मिल्क पावडर ही अप्रॉक्सिमेट 140 ग्रॅम मिल्क पावडर मी इथे घेतली आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, मॅश करत राहायचं आहे आणि लो फ्लेमवर हे मिक्स करायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये गाठी राहायला नको आहेत. व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे लो फ्लेमवर. हे मिक्स करत राह 4-5 मिनिटानंतर साधारणतः ते अशा पद्धतीने दिसतात. खाली लागायला नको आहे. हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला. केशर ॲड करणार आहोत. हे केशर मी 10-15 मिनिटं गरम दुधामध्ये असं भिजवून ठेवलं होतं. आता हे केशरही आपण व्यवस्थित या मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झालंय. यामध्ये आपण थोडस 1 चमचा तूप आणि 1/2 चमचा इलायची पावडर ॲड करणार आहोत आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. जोपर्यंत हे पूर्ण ड्राय होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे लो फ्लेमवर. आता हे ड्राय झालं आहे, कढाईला बिलकुलही चिपकत नाही आहे. हे थंड करून घेणार आहोत आपण. हे मिश्रण थंड झालं की हाताला तेल लावून अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या. त्यावरती पिस्ता लावून हा पेढा तयार झाला. आता पेढे आपले रेडी झाले एकदम इझी पद्धतीने. बिना माव्याचे पेढे आपण बनवलेले आहेत.